नमस्कार चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आज आपण जाणून घेऊया पुत्रदा एकादशीची कथा तर पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने मोक्ष प्राप्ती होते पुत्रदा एकादशीचे व्रत संतान प्राप्तीसाठी फलदायी मानले जाते शास्त्रानुसार हे व्रत निसंतान लोकांसाठी अतिशय फायदेशीर मानले गेले आहे पुत्रदा एकादशीचे व्रत मनोभावे केल्याने इच्छा पूर्ण होतात समजा एखाद्या कारणास्तव तुम्ही हे व्रत करू शकला नाही तर याची कथा जरूर ऐकावी यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल उतरांनुसार प्राचीन काळात महिष्मती नगरात महिजीत नावाचा राजा राहत होता महिषी राजा खूप शांतीप्रिय ज्ञानी आणि द्यानशूर होतात दानशूर असतानाही त्या राजाला कोणते संतान नव्हते संतान नसल्याने तो नेहमी दुःखी असे एके दिवशी राजाने आपल्या राज्यातील सर्व ऋषींना संन्यासी आणि विद्वानांना बोलवले आणि संतान प्राप्तीसाठी उपाय सुचवण्यास सांगितले राजाची ही गोष्ट ऐकून ऋषींनी सांगितले की हे राजन तुम्ही मागच्या जन्मात श्रावण महिन्यातील एकादशीच्या दिवशी आपल्या तलावातून एका गायीला पाणी पिण्यास दिले नव्हते याच कारणामुळे त्या गायीने क्रोधित होत तुम्हाला संतान न होण्याचा श्राप दिला होता याच कारणामुळे तुम्हाला या जन्मात संतान नाही ऋषी म्हणाले हे राजा तुम्ही आणि तुमची पत्नी पुत्रदा एकादशीला भगवान श्री हरींची पूजा अर्चना केल्याने हा श्राप संपेल तुमचे घरं मुलाबाळांच्या आवाजांनी भरून जाईल ऋषींचे हे बोलणे ऐकून राजाने हात जोडत म्हटले जशी आज्ञा ऋषी तेव्हा राजाने आपल्या पत्नीसह पुत्रदा एकादशीचे व्रत केले आणि या व्रतामुळे भगवान श्री हरी प्रसन्न होत त्यांनी राजाला श्रापमुक्त केले तर भगवान श्री विष्णूंच्या आशीर्वादाने राजाच्या घरी पाळणा हल्ला आणि त्याच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या जर तुम्ही देखील पुत्रदा एकादशी करत असाल तर तुमच्याही सगळ्या इच्छा भगवान श्री विष्णूच्या आशीर्वादाने पूर्ण होतील जर तुम्हाला असेच नवनवीन माहिती हवी असेल तर त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्ट राहा आणि चॅनलला लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद मंडळी